कल्याणोत्सव संकल्प चपबड़ती अंदर स्वामी प्रार्थना चुस्को संकल्प अंदर चुपाली श्रवत श्रवत स्मारत स्मारत आदिकं कर्म निखिलं निखिलं येन सूत्रितं येन सूत्रितं तस्मै तस्मै समस्त समस्त वेदार्थ वेदार्थ विदे विदे विकलसे नमः विकलसे नमः श्रुति 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 स्मृति नदीपूर्णं नदीपूर्णं शास्त्र शास्त्र संकुलं विष्णुभक्ति विष्णुभक्ति उदकं उदकं शुद्धं शुद्धं वंदे श्री वंदे श्री विखनोर्नवं विखनोर्नवं शुक्लां शुक्लां भरधरं भरधरं विष्णुं विष्णुं शशिवर्णं शशिवर्णं चतुर्भुजं चतुर्भुजं प्रसन्न प्रसन्न वदनं वदनं ध्यायेत् ध्यायेत् सर्व सर्व विघ्नोप विघ्नोप शान्तये शान्तये श्रियः श्रियः कांताय कांताय कल्याण कल्याण निधये निधये निधयेर्थिनाम निधयेर्थिनाम श्री वेंकट श्री वेंकट निवासाय निवासाय श्रीनिवासाय श्रीनिवासाय ते नमः ते नमः अस्याम अस्याम शुभतिथौ शुभतिथौ मम मम सह सह कुटुम्बस्य कुटुम्बस्य सपुत्रकस्य सपुत्रकस्य सबान्धवस्य सबान्धवस्य क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य वीर्य वीर्य विजय विजय अभय अभय आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम् अभिवृद्ध्यर्थम् धर्मार्थ धर्मार्थ काम्यमोक्ष काम्यमोक्ष चतुर्विध चतुर्विध फल फल पुरुषार्थ पुरुषार्थ सिद्ध्यर्थम् सिद्ध्यर्थम् लक्ष्मीनारायण लक्ष्मीनारायण प्रीत्यर्थम् प्रीत्यर्थम् अंदरू तम पेरु गोत्रमु पिल्लल पेर्लु बंधुवुल पेर्लु संकल्पं चेसुकोनि प्रार्थन चेसुकोंडि मम मम सह सह कुटुम्बस्य कुटुम्बस्य संभवता संभवता नियमेन नियमेन संभवता संभवता कालेन कालेन संभवता संभवता द्रव्येण द्रव्येण श्रीमते श्रीमते वैखानस वैखानस भगवच्छास्त्र भगवच्छास्त्र मार्गेण मार्गेण कल्याणोत्सवम् कल्याणोत्सवम् आचार्य मुखेन आचार्य मुखेन अहम् अहम् कारयिष्ये कारयिष्ये सर्वं सर्वं श्रीनिवास श्रीनिवास अर्पितमस्तु अर्पितमस्तु आराधना
Sri Lakshmi Vallabha Arambham Manavajyamam Akkunacharya Paryantam Deka Sarambaram Sautas Marthati Gankarpani Karam Yanasokalam Tasmai Samastha Vedartha Videva Ganasera Maha Sotra Nam Nikrupta Nam Nikrupta Nam Nikrupta Nam Nikrupta Nam Nikrupta Narayana Buddha Yasaya Samadhani Priya Prakvaya Mani Apakra Tasmai Sri Gravera Maha Sukram Barbaram Vishnam Sivarnam Sarbhujam Prasannodhanam Jaya Sarvignom Jante Parabora,
तय सर्वा मुद्रंदावरादो वाद प्राणे वै श्रोमि अवोह पुरुदावरे यज्ञे गावरीता बृहस्पर जर्दर है परेष्ठ यज्ञ मंदिर है अग्ने कृत रागवा देव देवा प्रदा तेनादो दिव्यंगता देव दिव्य न ब्रह्मणा इदम ब्रह्मदेवहे यज्ञ मान्य रज्जो ब्राह्मणे सदगम लोकमतोदगम कामा समर्थेन्द्र देवे समावृताः भावमान्यः सस्तवरेः श्रीगाह्ये वयस्वतेर्वयसम्प्रदोर्वः ब्राह्मणे सर्वम् इदम् जनदेवा पवित्रेण आत्मानम् प्रवेजरा देवदासुवारेण भावमान्य पुरन्दराम् प्रजापत्यम् पवित्रम् सर्वात्मायम् ब्रह्मयोगेन ब्रह्मजो दिवम्भूतम् ब्रह्मपरेवहे इन्द्रस्वयदे जगमाप्रातो स्वमिस्वस्यावरणसमयज्ञा यमो राजा वृणादिपुरागमा जादो च मूर्धञ्च वृणादो तस्वरावणे महे गातुं यज्ञाया गातुं यज्ञे दैवी स्वसर सुरः सर्माणुजेभ्यः मूर्धं जगाद्वेजनं जन्मास्त दुभदे सन्द्यां देहि राजां देवार्चितो मार्जयन्तां दक्षिणायां इदमागा पितरामार्जयन्तां भवेत्यां देवा यज्ञपतयो नागेभ्यो मार्जयन्तां मूर्धायां संवत्सरो मार्जयन्तां गान्धयोगे देवस्तत्वागमद प्रसवे हस्तिनां बाहुभ्यां बहुष्णा हस्ताभ्यां तदे गृह्णामि देवसत्वाय प्रथमे अशुना बाहुभ्यां बहुषां हस्ताभ्यां गृह्णातो राजा त्वा परिणामैकदेव दक्षिणे हिरण्यं देनामृतमस्यां मयो दात्रे कामप्रग्रहैर्वेगैगङ्गस्मादादिकामकामाया कामो दादा कामकं समुद्रमापिता कामैवृत्ते यशादे कामदक्षिणाः उत्तानस्वां देवदप्रदे गृह्णातो शूद्रवते जयासगिरसक्सेनायुमः यदास्थानं प्रतिष्ठाभ्यामि क्षमार्थं मृदागमनायकाविसर्जनयोदाजप्रियः सुप्रज्ञा प्रदा भवन्तु
ప్రార్థయామి ఆవాహయామి అభిదారే సాందర్భయామి వస్త్రజ్ఞావతి అభిదార్తే పుష్పాని భూతయామి అఖిలాంజర్భ్యాం దోవాగ్రాభ్యాం దివందర్శ్యాం గుణోభాదేవేజముఖీ వరతాంబోదవేదయామి రక్షావందవతాం జ్వర్మః సుప్రీతః సుప్రసన్నః वरदा भवन्तु वं स्वस्तिनामेदानस्तिनामगस्तवेदर्मणः स्वस्थभोजाजुरोदनाजन स्वस्थद्यावा प्रथमे सुदेतुना स्वस्थये वायुमुपब्रवामहे सोमं सस्यभुवनस्य यस्पदेः बृहस्पतिं सर्वागणं स्वस्थये स्वस्तिन आदित्यासो आवृवन्दुनः विश्वे देवानो अद्य स्वस्थये वै स्वानरामसुरग्ने स्वस्थये देवा उब्रुव स्वस्थये स्वस्तिना रुद्र पार्थिम्बजः स्वस्तिमित्राभरणा स्वस्तिपत्ने रेवत् स्वस्तिन इन्द्रस्याग्रजः स्वस्तिना अदिदेकृमे स्वस्तिपन्थ अनुचरेमा सौर्या चन्द्रमसा विव पुनर्दवाजादाग्नया सङ्गा वेमहे स्वस्तिन्ताक्षमनिष्ठरे विमहर्बोधम् आयजम देवता नाम सिरग्निंद्राजम जवसद मारुहेमाहं भोजा मांगेंद्य सत्या आजयम मनदाजिराज्यम प्रेदबारे सिरनं प्रपद्ये स्वस्तिदं भागे स्वायन्न अस्तु शुभकं शुभम
आत्मरक्षां सर्वत्रक्षां रक्षावन्दनमहोर्त समहोर्त महान्तो निबृह्णन्तो महोर्तोऽस्तु। रक्षावंद्र महोर्त समहोर्त महांतो अनुगुणंतो समहोर्तोऽस्तु। मयि देवानन्तं देव्या युहोदेहे देव्या होदारा अदेश्यास्यामगाः एतस्यन्नो साधा पृथिवीतोकदाता तस्य निवरेः न्यम्बर्गो देवस्य भीमहे श्रीयोजनप्रयोदयादे जातवेदसे भुवनस्य अरणङ्गृहीत्वां जातवेश्ये अग्निसत्तानिर्योः हृदि गुहप्रज्वाल्या उपावरो अग्निर्निधाय जातवेदसे भुवनस्य हरणं गृहीत्वा जातवेश्ये अग्निदत्तान्योः सुदीघप्रज्वाल्य उपावरौ अग्निर्निधाय अग्नायाधिवेदये गुणानो अव्यदादे भूदादिभिः अजितेन मन्नस्व हनुमतेन मन्नस्व सरस्वतेन मन्नस्व देवसविद प्रसो वा तस्यवरेः न्यम्बर्गो देवस भीमहे धियो योनः प्रचोदयादे ब्रह्मज्ञानं ब्रह्मं पुरस्तात् त्रियो देनावः समुद्यापमानस्य विष्टाः ॐ भोः ब्रह्माणमावाहयामि ॐ भुवः प्रजापतिमावाहयामि ॐ सुवः पितामहमावाहयामि ॐ भोर्भव स्वः हिरण्यगर्भमावाहयामि ब्रह्मणे नमः सर्वोपचारैरभ्यर्च्य सोमो दैनगं समुवाहयामि यज्ञाङ्गमावाहयामि इन्द्रमावाहयामि चन्द्रमावाहयामि सोमाय नमः सर्वोपचारैरभ्यर्च्यामि हरे धर्मानासोवां प्रोक्ष्य पात्रादानामाधाय असौ सौर्यस्य रश्वभिः अबोधाग्ने प्रोक्षिणास्ता पृष्टास्तुपोज प्राच्य पृष्टास्तुपोजे दक्षिणदाविष्टास्तुपोजे उदेन्द्रविष्टास्तुपोजे अस्मदोषत्तामिष्टास्तुपोजे कृदासे कृवासे कृवासे अरुणादे अरण्यतो देवेभिन्दृत्यां तृतीया प्रोक्ष्यामि ब्रह्मन् प्रेक्ष्यामान्त्य अगधर्मानास्त्वां प्रोक्ष्यां पर्घो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयादे ब्रह्मजग्दिना प्रजापतिमवाहयामि इन्द्रमवाहयामि प्रतिमवाहयामि बृहद्मवाहयामि प्रतिमवाहयामि अप उपस्पृश्य ॐ श्रीमहाविष्णुमवाहयामि बृहद्पतिमवाहयामि मित्रमवाहयामि वृणमवाहयामि आदित्यानवाहयामि
अश्विनावाहयामि उषाणमावाहयामि कक्षमावाहयामि कठिनोमावाहयामि औपासिकमावाहयामि विश्वां देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यपात्रे प्रजापतेश्वरूपामि अग्नेश्वरूपामि अग्निजमां जागु सर्वरूपामि रुक्मिणीस्तयामि जरुमिणीस्तयामि अग्निज्योतिरपि अंतरक्षेन भवत सौर्यस्य स्वाहा सौर्यस्य भवत सौर्यस्य आद्यां चरुभिः ಇಂದ್ರಾಯ ಮಹಾದೇವ ಮಹಾಯುಮಾಯ ಮಹಾದೇವ ಮಹಾ ಪ್ರಣಾಯ ಮಹಾ ವಾಯುವೇ ಮಹಾ ಕುಬೇರಾಯ ಮಹಾ ಈಶಾರಾಯ ಮಹಾದೇವ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಪುರುಷಾಯ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಸ್ವಾರ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಸ್ವಾರ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಪುರುಷಾಯ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಸ್ವಾರ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಸ್ವಾರ ಮಹಾ ಅಗ್ನಿ ಸ್ವಾರ ಮಹಾ ಅ
आगत्वाम वायुव्यादग्नेयान्तं प्रजापतये स्वाहा नैरुत्याय ईशानान्तमिन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा स्वाहाय स्वाहा अग्ने समाप्याद स्वाहा प्रजापतये स्वाहा ृहस्पते स्वरुणा स्व आदिभ्य स्व अश्वभ्या स्व ओष्णे स्व कक्षा स्व कठसोमा स्व उपाध्या स्व सर्वदेवेभ्य स्व धनिया विहार्य चरम सागत्वा गृहेत्वा पुनरभिगार्य ओं भोस्व ओं भुवस्व ओं सुस्व ओं भुर्भोस्व अल्पेरमग्रस्ताेस्वगतो नारायण से पुरुषोत्तम से श्रीमतिगरांडकोटि ब्रह्मांडनायक श्रीवीलासवेद से श्रीवास्वाम विवाह गोस्वकर्मणि आघार मध्ये मंत्रोपे क्रियालोपे नियमलोपे द्रव्यलोपे विना दोषादि सर्वदोष प्रायश्चितार्थमो देवा वैष्णव भोषे अदेमस्वादेमस्व सरस्वादेदप्रसोभा अदो देवाष्णुजग्रमे पृथिव्याम स्वाह इदम विष्णुजग्रमे त्रेधा देवदम समोडमस्य भागम श्रे स्वाह त्रेणुजग्रमे विष्णुर्गोपा अद ओम भोस्व निरंतरम एन्रुमे नीये नारायण
ज्योतिष्मागस्तेजस्वानादभग्रस्तबन्धमिदमन्वेजमानशोभनशोभमान कल्याणाः कर्पोरधवृन्मुदसन्तानोद्यान प्रवृते विश्वक्सेनादिप्रदालकम्बृषद्वरपालक संशोभिते वैकुण्ठनगरे सिंहासनाधूस्य अस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरमितशक्त्या प्रयमानस्य महाजलोकस्य मध्ये परिभ्रमानानाम् अनेककोटिब्रह्माण्डानाम् येचरमे व्यक्तोऽहङ्कारप्रदेयप्तेजो वायुराकाशात् तैरावनैरावृते अस्मिन् महतद्ब्रह्माण्डमण्डले आधारयत्कूर्मानन्दप्रदे क्षीरसागरे श्वेतद्देवदिव्यमहामण्डप अष्टदिग्गजोपरि प्रतिष्ठितस्य अतलवितलतलातलरसातलमहातलमहीतल सप्तपातालकस्योभरितले भोर्लोकभोर्लोकसवर्लोक भार्लोक जनालोक तपोलोकगच्छलोकाद्ये सप्तलोकस्य अधोभागे महानारायमानस्य परिराजस्य शेषस्य सहस्रमण मणिमण्डलमण्डिते दग्दण्डसिन्धार्दम्बोर्दम्बिते लोकालोके च वलयिते रमणास्सागरे प्रवृते जम्बोवृक्षाय सप्ते दीपैर्देवते माहेन्द्रादि सप्तकुलपर्वतविराजिते यमगूढाय महाइष्टात्मके इन्द्रप्रस्थानवगिण्डात्मके हरिपुरुष किम्पुरुष ऐरावतानाम् इन्द्रप्रस्थपाञ्चजन्य सिंहानन्दके पञ्चाशत्कोटिमविस्तीर्णभौमण्डले अखण्डात्मके जम्भोद्वीपे भारतवृजे भारतखण्डे दण्डकारुण्ये प्रजापतिक्षेत्रे समभूमचरेकायां श्रीवेङ्कटाचलदिग्भागे कृष्णाकावेर्योर्मध्यप्रदेशे श्री आदिवराहक्षेत्रे वेङ्कटाचले दशपूर्वेषां दशापरेषां तद्वंस्यानां पितॄणां नरकाय उत्तीर्ण आमोदप्रमादसम्बोधवैकुण्ठाख्यलोकेषु सारोप्यसामीप्यसारोप्यसायुज्य चतुर्विधमात्यप्रयत्यर्थं श्रीलक्ष्मीनारायणप्रयत्यर्थम् आदारजगुवानुसारभिः भृग्भक्तिप्रीतिकास्वभाभिः गुरुजातुर्लक्षप्रमाणाभिः दिव्यवैदिकविधानेन नानाविधशास्त्रोक्तमार्गेण अनादोक्तप्रकारेण वेदोक्तमार्गेण विकृतोक्तप्रकारेण हेमाद्रिकन्यादानास्तु फलाप्राप्त्यर्थं कन्यादानं कारयिष्ये अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेकोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याणगुणगण गाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य सङ्गतग्रन्थकाव्य गदाधरस्य श्रीमो महावैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानसागमोक्तप्रकारेण आङ्गेरस बारहस्पत्य भारद्वाज त्रयावर्ष प्रवरान्विद भारद्वाजगोत्रोद्भवस्य पञ्चमेन प्रवर्तमानस्य अर्चावतारप्रद्युम्नावतारस्य भगवतः परवासुदेवस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणो नत्रे आङ्गेरस बारहस्पत्य भारद्वाज त्रयावर्ष प्रवरान्विद
भरद्वाज गोत्रोद्भव जगत्कारणभूत मूल स्वीयम सेगुणात्मक गुणत्रयोज्यादिवसादेदावतार से संकर्षणावतार से श्री महाविष्णो परवासुदेव शर्मण पौत्राय आंगेरज बारहस्पत भारद्वाज त्र्याष प्रवरान्वित भारद्वाज गोत्रोद्भव समस्त देवता मुकुट मरीचि विराजित पादारविंद अर्चावतार प्रज्ञावतार से श्री महाविष्णो आदिनारायण शर्मण पुत्राय आंगेरज बारहस्पत भारद्वाज त्र्याष प्रवरान्वित भरद्वाज गोत्रोद्भवाय भक्तलोक परिपालनाय किरीटकेयूर्वा दिव्याभरण भूषिताय कौस्तुभालंकृताय दिव्यपीतांबरधराय दिव्यमाल्योपशोभिताय प्रबन्न पारिजाताय निजावताराय स्वर्णगिरणवाहनारूढाय अचिन्त्यस्वभावलावण्य नित्ययौवन तेजो रत्नाकराय सकल साकाध्यायिनो अखिल गोत्र पवित्राय श्रवण नक्षत्रे मकर राशौ जाताय श्री श्रीनिवास स्वामी परब्रह्मणे वराय सकल सामग्र स्रोत्रोद्भव सकल वेद साकाध्यायिनी ईश्वर विश्वंबर सौभाग्य श्रीवत्सश्रीनिवजाय प्रवरान्वय श्रीवत्स गोत्रोद्भवी सर्वालंकारवती सुरांगनाद संसेवित पदारविंदा श्री महाविष्णु वक्षस्थल निवासिनी आनंदकलात्मिका मूल प्रकृति रूपां उत्तर बहुगुणी नक्षत्रे कन्या रासो जातायां अयोनिजां रमां श्रीदेवी नाम्नी कन्यां वणीद्वे दास्यामि काश्यपावस्याद्रवत्याय प्रवरान्वित काश्यरसगोत्रोद्भवी सर्वालंकारवती सुरांगराज संसेवित पदारविंदां श्री महाविष्णु अत्यंत मनोहरी अत्यंत सौंदर्यवती हो श्यामलांगी रेवती नक्षत्रे मीनरासो जातायां कश्यप प्रजापते संकल्पतरयां इमां भूदेवी नाम्नी कन्यां प्रणीद्वे दास्यामि कन्यां गर्गसंपन्नां गर्गावले बहुजुलां दास्यावेष्टवे दुभ्यं ब्रह्मलोके देशयाः कन्यादार मुहूर्तस्थमुहूर्तो महायन्तो निगृह्णन्तो मुहूर्तोऽस्तु हरे श्रीनिवास योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हरे श्रीनिवास अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक देवदेवोत्तम देवता सार्वभौम ಕಲಿಯುಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೈವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ ಭೂವೈಕುಂಠವೆಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ ಆ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇದು ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ತಂದುಕೊಡತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಆ ಭಗವಂತ ಇದ್ದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಇಂದ್ರಿಯಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬಿ ನಮ್ಮ ಬಾಯಿಯಿಂದ ಮಾತು ಬರುವಂತೆ, ಕಿವಿಗಳು ಕೇಳುವಂತೆ, ಮೂಗಿನಿಂದ ವಾಸನೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸುವಂತೆ, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಗೂ ಕೂಡ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಭಗವಂತ ನಮ್ಮನ್ನು ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾನೇ ಇರ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಆ ಭಗವಂತನ ಅಪಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕರುಣೆ, ಅದಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಆಲೋಚನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿದ್ದರೆ ಸಾಕು, ಸ್ವಾಮಿಯೇ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಡ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಆ ದಿವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಮೋಸ್ತ್ವನಂತಾಯ ಸಹಸ್ರಮೂರ್ತಯೇ ಸಹಸ್ರ ಪಾದಾಕ್ಷಿ ಶಿರೋರು ಬಾಹವೇ ಸಹಸ್ರನಾಮ್ನೇ ಪುರುಷಾಯ ಶಾಶ್ವತೆ ಸಹಸ್ರ ಕೋಟಿ ಯುಗಧಾರಿಣೇ ನಮಃ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸೋಣ. ಅನಂತನಾಗಿದ್ದಾನೆ ಆ ಜಗದೊಡೆಯ,
ಭಗವಂತನ ಮೂರ್ತಿ ಶರೀರ ಎಂತಹದ್ದು, ಜ್ಞಾನಾನಂದಮಯವಾಗಿರುವಂತಹದ್ದು, ಜ್ಞಾನಮಯ ಆನಂದಮಯ ಅಂತಹ ಆ ಶರೀರ ಒಂದ ಅಲ್ಲ, ಅನಂತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಶರೀರವಂತೆ ಸಹಸ್ರ ಪಾದಗಳು, ಸಹಸ್ರ ಕಣ್ಗಳು, ಸಹಸ್ರ ಶಿರಸ್ಸುಗಳು, ಊರು ಬಾಹು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಸಹಸ್ರ ಅಂದರೆ ಅನಂತ. ಸಹಸ್ರ ನಾಮವುಳ್ಳಂಥವನು ಅಂದರೆ ಅನಂತ ನಾಮವುಳ್ಳಂಥವನು ಜಗದೊಡೆಯ, ಅವನು ಶಾಶ್ವತನಾದಂಥವನು. ಪುರುಷೇತೆ ಇತಿ ಪುರುಷ, ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥವನು ಅಂತಹ ಆ ಪುರುಷನನ್ನು, ಸಹಸ್ರ ಕೋಟಿ ಯುಗಗಳನ್ನು ಧರಿಸಿದಂಥವನು ಅಂತಹ ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ, ಆರಾಧಿಸೋಣ, ಮೆಚ್ಚಿಸೋಣ. ಸ್ವಾಮಿಸ್ತ್ವಂ ನೃಹರೇ ತವಾನುಚರಣಾಃ ಪ್ರಾಣಾಃ ಶರೀರಂ ಗೃಹಂ ಪೂಜಾತೇ ವಿಷಯೋಪಭೋಗರಚನಾ ನಿದ್ರಾ ಸಮಾಧಿಸ್ಥಿತಿಃ ಸಂಚಾರಃ ಪದಯೋಃ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ವಿಧಿಃ ಸ್ತೋತ್ರಾಣಿ ಸರ್ವಾಗಿರೋ ಯದ್ಯತ್ ಕರ್ಮ ಕರೋಮಿ ತತ್ತದಖಿಲಂ ವಿಷ್ಣೋ ತವಾರಾಧನಂ ಯದ್ಯತ್ ಕರ್ಮ ಕರೋಮಿ ತತ್ತದಖಿಲಂ ವಿಷ್ಣೋ ತವ ಆರಾಧನಂ. ನಿನ್ನ ಆರಾಧನೆಯೇ ಸ್ವಾಮಿ, ನಾನು ಏನು ಕರ್ಮ ಮಾಡ್ತೇನೋ, ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿನ್ನ ಆರಾಧನೆಯೇ. ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅನುಸಂಧಾನವನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕಂತೆ. ಆ ಸ್ವಾಮಿಯೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ದೈವನಾಗಿದ್ದಾನಂತೆ. ಅವನನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು ನಮ್ಮೊಳಗಡೆ ಇರತಕ್ಕಂತಹ ಪಂಚ ಪ್ರಾಣಗಳು, ಪ್ರಾಣ ಅಪಾನ ವ್ಯಾನ ಉದಾನ ಸಮಾನ ಅನ್ನತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಇನ್ನು ಈ ಶರೀರವೇ ಆ ಭಗವಂತ ಇರಲಿಕ್ಕಾಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಮನೆಯಂತೆ. ಇನ್ನು ವಿಷಯೋಪಭೋಗಗಳನ್ನು ನಾವೇನು ಅನುಭವಿಸ್ತೇವೋ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಪೂಜೆಯಂತೆ. ಶರೀರದಲ್ಲಿ ಅವನಿರ್ತಾನಾದ್ದರಿಂದ ಅದೆಲ್ಲವೂ ಅವನ ಪೂಜೆಯೇ. ಇನ್ನು ನಿದ್ದೆ ಮಾಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಂತೆ. ಇನ್ನು ಪಾದಗಳ ಸಂಚಾರ, ಲೋಕದಲ್ಲಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ, ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಭಗವಂತನಿಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಅಂತ. ಇನ್ನು ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾತುಗಳೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಸ್ತೋತ್ರಗಳೇ ಅಂತೆ. ಹೀಗೆ ಅನುಸಂಧಾನ ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಏನೇನು ಕರ್ಮವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೋ, ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೋ, ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನ ಆರಾಧನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅನುಸಂಧಾನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಪಾಂಚರಾತ್ರ ಆಗಮೋಕ್ತ ತಿರುಚಾನೂರಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ವೈಖಾನಸ, ಈ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲವೂ ಒಂದೇ ಥರನೇ ಇದ್ದಂತೆ ಇರ್ತದೆ, ಆದರೆ ಮಹಾನ್ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ವಿಖನೋ ಮುನಿ ಇದರ ಮುಖ್ಯ ಪ್ರವರ್ತಕನಾದರೆ ಪಾಂಚರಾತ್ರದ್ದು ನಾರಾಯಣ. ಹೀಗೆ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ವ್ಯತ್ಯಾಸವುಳ್ಳಂತಹ ಆಗಮಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಾ ಒಂದು ಕಡೆ ಶ್ರೀನಿವಾಸನಾದರೆ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಪದ್ಮಾವತಿ, ಇವರಿಬ್ಬರೂ ಕೂಡ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸ್ವಾಮಿಯಾದರೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಕೂಡ ವೈಖಾನಸ ಆಗಮವನ್ನು ಅನುಸರಿಸುತ್ತಾನೆ. ಸಕಲ ವಿಧವಾದಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ ಅರ್ಚಕರ ಮುಖಾಂತರ ಪಡೀತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅವನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಅಪರಾಧ ಸಹಸ್ರಾಣಿ ಕ್ರಿಯಂತೆ ಹರ್ನಿಶಂ ಮಯ ತಾನಿ ಸರ್ವಾಣಿ ಮೇ ದೇವ ಕ್ಷಮಸ್ವ ಪುರುಷೋತ್ತಮ. ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಭೇದ ಇಲ್ಲದ ಹಾಗೆ ಅಪರಾಧಗಳನ್ನು ಅನಂತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇನೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ನನ್ನನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಲಕ್ಷ್ಮೀರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಧಾತ್ರೀರಮಣ ಗೋವಿಂದ ಬ್ರಹ್ಮವಚ್ಚರ್ತನ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತ್ರಾನೇನ ಜಗಜ್ಜೀವನಹೇತವೆ ಸಂತೋ ಭಕ್ತಾನಿ ಶುಭಗೇ ಸಂತೋ ವಸರದಾಂ ಸದಂ
मांगल्यं दन्तरालेन मम जगज्जीवन हेतवे अन्ते भक्तानुजभजे अन्ते वसरदां सदं ध्रुवन्तै राजाभरणा ध्रुवन्तै बृहस्पतिः ध्रुवन्त इन्द्रस्ताग्निश्च आस्कन्दारयतां ध्रुवान् माङ्गल्यं दन्तनामेन लोकरक्षण हेतवे भक्तानुजभगे अन्ते वसरदां सदं ओं भूर्भुवस्व स्वः अग्निर्मग्धस्ताः चतुर्दप्रासावेः असुरेव देवस्व गौतो नारायणस्य बृहस्पते पुरुषोत्तमस्य अखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीभोम् लीलासमेतस्य श्रीनिवास स्वामिनः विवाहिकोस्वकर्मणि लाघवं होषे मनस्वा सरसमेर मनस्वा देवसमुद प्रसोवा हिमाल्लाजानभिगार्यान्द्रमोदास्वाय प्रजान्मे गोपाय अमृतत्वाय देवते जाताञ्जलक्ष्यमाणां च अमृते सत्य प्रवक्षयान् अगर्वभिजन्मे गोपाय कदमन्नभायुधे अदग्भाजोदीतदना अभिजन्न पिदङ्ग्रणा तज्जस्य पदान्मे गोपाय पिबादो ये चतुष्पदः अष्टाचवाक्रिया जिहाग्ने ये चैक सभा आशुगाः सप्रभसभान्मे गोपाय ये च सव्या सभासदः दानन्द्रियावदकुरां सर्वमायुरुपादुराम् अहे भद्रयमन्त्रं मे गोपाय यमजय श्रियैयदाविदः हृदस्तामानुजोगं जे साहिस्वैरमृताधिताम् ॐ भोस्वाहा ॐ भवस्वाहा ॐ भवस्वाहा ॐ भोर्भवस्वस्वाहा नमग्रस्ताः देवदोषप्रासावेः असुरेव देवस्वगौतो नारायणस्य त्रयत्पदे पुरुषोत्तमस्य अखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीभूमिलीलासमेतस्य श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्मणि राजहोमान्ते मन्त्रलोपे क्रियालोपे नियमलोपे द्रव्यलोपे लुणादोषादि सर्वदोषप्रायश्चित्तार्थम् अतो देवाय वैश्वम् होषे अविदेवमनस्वा नदेवमनस्वा सरसेवमनस्वा एतदप्रसोभा अदो देव अवन्तरो इदोऽभिष्टर्वचक्रमे पृथिव्या सप्तदा महिष्वाः इदं विष्टर्वचक्रमे त्रेधा नदेवदम् समोदमस्य भागं सुरे स्वाहा त्रेणुवदा विचक्रमे विष्टर्गोपादाभ्यः तदो धर्मान् धारयन् स्वाहा विष्टौ कर्मानुपस्थतो प्रदानुपस्मदे इन्द्रस्य यद्धुस्सकां स्वाहा तद्विष्णात्परमं पदकं शतापस्सन्ति सूर्यः तदेव चक्षुरातिरग्स्वाहा तद्व्यप्रासोऽपि पञ्जमो जाग्रवागं सस्यविन्दते विष्णोर्यः परं पदग्स्वाहा ॐ भोस्वाहा ॐ भवस्वाहा ॐ स्वस्वाहा ॐ भूर्भुवस्वस्वाहा अविदेनमग्रस्ताः चतुर्दप्रसावेः असुरदेवस्य भगवतो नारायणस्य त्यक्पदे पुरुषोत्तमस्य अखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य श्रीभूमिलीलासमेतस्य उपरिष्टान्तं होषे अविदेवमनस्वा नदेवमनस्वा सरसदेवमनस्वा देवसमुदप्रसोभा हयस्तमुदग्ने दिवाकरमग्ने स्वाहा अग्ने नादाय स्वाहा अग्नेपदे स्वाहा प्रजापते स्वः विश्वेभ्यो देवेभ्य स्वः इष्टेभ्य स्वः अशोष्ठेभ्य स्वः चरन्दस्यै स्वः अश्वत्यै स्वः सौराभ्यै स्वः अनोभ्य स्वः वृद्धै स्वः समृद्धै स्वः सरसमृद्धै स्वः यजो देवी स्वः समिधसि तेजोऽसि देवी स्वः स्वस्य वचनेवाय स्वः सूर्यप्रदेवे चक्षुर्मे पाहि स्वः पायुं मे देवे ब्राह्मणे स्वः
ब्रह्मण्ये पाहि बुद्धन्ने पाहि स्वाहा सप्तैकवाद प्रियाणि सहोत्राघातानि मानज्ञान गुरुदेन स्वाहा मानज्ञान गुरुदेन पूर्णाभिभावे स्वाहा अग्निभक्तजस्वाहा वेदभक्तजस्वाहा पृथ्वीभक्तजस्वाहा वोषगन्धर्वार्थजस्वाहा अग्निजीर्णं वेदजीर्णं जुहोजीर्णं पृथ्वीजीर्णं समद्वाभिषाहृतेन आद्यशेषं पूर्णाहुति इन्द्राय स्वाहा पूर्णाहुति उत्तमाञ्जुः ओर्नाहोत्तस्तमहोर्तो महान्तो निगृह्णन्तो अग्निस्तृप्तदौ स्तृप्तदौ पृथवे तृप्तदौ ब्रह्मादर्जन्तामृतेरमकृष्टाः देवसौ दप्रातावेः पौत्रं पौत्रं मे भोजां स्वाहः पूर्णं पूर्णं मे भोजां स्वाहः नात्यां दक्षिणायामरे स्वामनरायणा अष्टमदप्रदोपया प्राच्यां विष्णोस्तदनमसि ग्रन्थिं सङ्गृह्या ग्रन्थिं विसृज्याग्निप्रोक्ष्य आप्यायन्तां वोषधयो विश्वभेजन स्वाहा उदस्मादेज वस्तमादित्याम् भगवान् तृप्तदो नमः कायैर्वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्या वा प्रकृते स्वभावा साक्षात् श्रीमन्नारायणाय समर्पयामि सर्वं ते श्रीवासादृवस्व ब्रह्मान् उद्वासयामि स्वामुद्वासयामि अग्निमुद्वासयामि आदित्यमवेशायज्ञेश्वराय नमः गुणोभारणवेद्यं स्मृतयामि आद्योभारं स्मृतयामि सुप्रीतः सुप्रसिद्धाभवं श्री श्रीनिवासार्पितमस्तु सर्वं श्री कृष्णार्पितमस्तु ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶಿವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮನ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಗ್ನಿಗೆ ನೈವೇದ್ಯ ಲಾಜಹೋಮ ಅನ್ನುವಂತಹದ್ದಾಗಿ ಅದಾದ ನಂತರ ಪೂರ್ಣಾಹುತಿಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಆ ಅಂಗಾರವನ್ನು ಲಲಾಟೆಗೆ ಎರಡು ಬಾಹುಗಳಿಗೆ ಉದರದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಧರಿಸಿ ಆ ರಕ್ಷೆಯನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಭಗವಂತನ ರಕ್ಷೆ ಸರ್ವಲೋಕಕ್ಕಿರಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಮುಂದೆ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುವಂತಹ ತೆಂಗಿನಕಾಯಿ ಉರುಳಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ದೀಕ್ಷಾವಸ್ತ್ರಧಾರಿಯಾದಂತಹ ಅರ್ಚಕರು ಅನಮಾಚಾರ್ಯ ವಂಶಸ್ಥರು ಎದುರು ಬದರಾಗಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಉರುಳಿಸಿಕೊಳ್ತಾ ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರುವಂತಹದ್ದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ತನಕ ನೋಡಿದೆವು. ಅದಾದ ನಂತರ
ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಲಿದ್ದೇವೆ. ಜಗದೊಡೆಯನ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಾಲೆ ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಅರ್ಚಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತಹದ್ದಾಗಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳನ್ನು ಸೇರಲಿದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅದೇ ಮಾಲೆ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಯ ಕೊರಳನ್ನು ಸೇರಿ ಪುನಃ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳನ್ನು ಸೇರಲಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದೇ ಮಾಲೆ ಪರಸ್ಪರವಾಗಿ ಬದಲಾಯಿಸಲ್ಪಡತಕ್ಕಂತಹದ್ದು ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಒಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗಮನಿಸಬೇಕು. ಒಂದೇ ಮಾಲೆ ಪರಸ್ಪರ ಬದಲಾಯಿಸಲ್ಪಡತಕ್ಕಂತಹದ್ದು ಇದು ಅತ್ಯಂತ ಅದ್ಭುತವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಾಗಿದೆ. ಜಗದೊಡೆಯನ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ದೇಶದ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆನ್ಲೈನ್ ಮುಖಾಂತರ ಅವರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಉಚ್ಚರಿಸಿ ಅವರಿಂದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ, ನಂತರ ರಕ್ಷಾಬಂಧನ, ಅದಾದ ನಂತರ ವಸ್ತ್ರ ಸಮರ್ಪಣೆ, ಕನ್ಯಾದಾನ, ಮಹಾಸಂಕಲ್ಪ ಅನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿ ಈ ಕಲ್ಯಾಣ ಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ವೈಖಾನಸ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯಾದ ನಂತರ ಮನಸ್ಸು ಒಂದಾಗಿದೆಯೇನೋ ಎಂಬುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಿಳಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿ ಕುಳಿತಿರುವಂತಹ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ, ಸ್ವಾಮಿಯ ಎಡಬಲದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ಭಕ್ತಕೋಟಿಯನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸತಕ್ಕಂತಹದ್ದು ನೋಡುವ ಭಕ್ತರ ಕಂಗಳಿಗೆ ಹಬ್ಬದ ಔತಣವನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಒಂದು ದೃಶ್ಯ ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಅಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ವೃಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದಾದ ನಂತರ ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ, ತಾಂಬೂಲ, ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸತ್ಕರಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು, ಸರ್ವೇಪಿ ಸುಖಿನಸ್ಸಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು, ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ್ ಭವೇತ್. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶಿವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. Thank you.
ಗೋವಿಂದ.